खबरदार पूर्वक सांगते तुझा माझा संबंध ऐकल जीवन दे जीव दे सुचिरा सच्ची मी मरी ना नाही ना मर मरा तर सुटा तो मी बचू विजय तेंडुलकर यांची मराठी रंगभूमीवरील अजरामर नाट्य कलाकृती असलेल्या सखाराम बाइंडर हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर सादर होते. मात्र या नाटकाचे फक्त 5 प्रयोग होणार आहेत. 9 फेब्रुवारीला या नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला. मुक्ता बर्वे, संदीप पाठक यासह ललित कला केंद्राचे माजी विद्यार्थी कलाकार या नाटकात व्यक्तिरेखा साकारतायत. तेव्हा आजच्या नाट्यरंजन मध्ये याविषयी जाणून घेऊया. ललित कला केंद्राचं रियुनियन अशी मुळातली संकल्पना होती की मी ज्या पुणे विद्यापीठातल्या ललित कला केंद्रात शिकले नाटकाची विद्यार्थिनी म्हणून त्या वर्षीचं फायनल इयरचं प्रोडक्शन म्हणून आम्ही सखाराम बाइंडरचा प्रयोग केला होता. तर मला असं वाटलं की थिएटर स्टुडंट आहोत आणि मित्रमित्रांना परत जमायचं आहे, रियुनियन करायचं आहे, तर मग एक नाटकाचा प्रयोग का करायचा नाही. मी 3-4 वर्षापूर्वी निर्माती झाले आहे त्यामुळे मी असं एक सगळ्यांना म्हटलं की अरे इच्छा होती माझी हे नाटक परत करायची. सगळ्या मित्रांनी मैत्रिणींनी मला साथ दिली की अरे करू. पण आमची एक मैत्रीण जी ऑस्ट्रेलियाला रिलोकेट झाली ती कशी येणार कारण ती लक्ष्मीचा रोल करते हिमानी. तर ती म्हणाली की मी 1 महिन्याची सुट्टी काढते आणि येते आणि ते 5 प्रयोग आता लागत आहेत. तर मग मला असं वाटलं की एक चांगलं काम होतं आहे तर त्याला एक चांगला अर्थपूर्ण काहीतरी करू. आणि म्हणून दिनू पेडणेकर, अजय कासुर्डे आणि मी आम्ही तिघे जे निर्माते आहोत यांनी ठरवलं की हा मदत निधी आपण उभा करू बॅकस्टेज रंगमंच कामगारांसाठी. कारण रंगमंच कामगारांना नेहमीच विविध गोष्टींची चणचण असते, त्यांना पुरेसं मानधन मिळत नाही. तर मला असं वाटलं की आम्ही आमच्या आनंदासाठी करतो आहे, यातनं पैशाची अपेक्षा कोणाचीही नाही आहे. तर मग हा जर निधी उभा राहील 5 प्रयोगांचा तो आपण त्यांच्या मदतीसाठी वापरू. आणि या सगळ्याला माझ्या सगळ्या टीमनी होकार दिला. मी करते हवा तर चहा. नको 2 दिवसासाठी आलीस तू, तुला कशाला तकलीफ कसली जात. चंपा मला वाटतं ती वरकरणी जेवढी ॲग्रेसिव्ह उत्तान दिसते तेवढंच आतनं अत्यंत मऊ, म्हणजे फणसासारखी आहे चंपा. बाहेरनं जेवढी काटेरी दिसते तेवढी आत मऊ आणि गोड आहे. आणि त्या साध्या माणसाचं म्हणजे त्यांची माणसं चितारण्याची पद्धतच ती आहे. मी लक्ष्मी जशी दिसते तशी ती नाही आहे, सखाराम जसा वाटतो तसा तो नाही आहे. त्या सगळ्यांमध्ये एक ह्युमन एलिमेंट आहे. त्यांची कुठलीच पात्रं काळी किंवा पांढरी नसतात, ग्रे असतात. त्या सगळ्या ग्रे शेडमध्ये खेळायला खूप मजा येते. मला स्वतःला ती चंपा फारच निरागस आणि गोड वाटते. बाई म्हणजे घरात आलेला बाई माणूस म्हणजे कुणी. मला तर चहा करता येत नाही ना. चहा करता येत अग इकडे माझी सास होती ना नवऱ्याच आणि बाहेर वाप करायचा चहा जेव आणि राई पान तमाकूचं दुकान चालू होत चांगला बिझनेस होता आमचा. तर दारू पण इकायचो तिथंच भेटले की मड नवरा माझा जेव्हा मी ते रिहर्सल पाहिले आणि मी नाटक वाचलं तेव्हा मी घाबरलो. कारण मला ह्याचं संगीत कसं करायचं ह्याचा एक खूप मोठा प्रश्न पडला. कारण माणसाच्या मनातली विकृती आहे, बरं हा आहे पिरियड प्ले, म्हणजे ते आजच्या काळातलं नाटक नाही. मग त्याचं वाद्यमेळ आणि त्या वाद्यमेळ ठरवलं तरी त्याच्यात काय वाजवायचं हे खूप महत्त्वाचे प्रश्न माझ्यासमोर उभे ठाकले आणि खूप चॅलेंजिंग होत आहे. त्या सखारामची जी एक मनोवृत्ती आहे किंवा चंपा लक्ष्मी यांची जी मनोवृत्ती आहे किंवा अख्ख्या नाटकाचा जे म्हणायचं आहे माणसातलं पशुत्व हे त्यातलं जे आहे मेन, तर ते संगीतामधनं कसं मी करेन. आता तेंडुलकरांनी अगदी स्पष्ट लिहिलं आहे की या इथे कावळा ओरडतो, या इथे मृदुंग वाजू लागतो,
आता मृदुंग ब्लॅकआउटमध्ये मृदुंग वाजवणं हे अगदी सरळ सोट हे झालं, पण त्यातनं मृदुंग आणि त्यांनी मृदुंग हे वाद्य का घेतलं, कारण त्याच्यामधनं त्याचा जो नाद आहे त्याच्यामधनं त्याचं एक ॲग्रेशन त्यांना दाखवायचं होतं सखारामचं. तर मग मी त्याच्यामध्ये जास्ती काही वाद्य ॲड केली, काही वाद्यमेळा ॲड केला, जरा वेगळ्या पद्धतीचं संगीत करावं असं, आणि ते देवाच्या कृपेने मला सुचलं तेव्हा की काय करायचं ते, आणि आता ते तुमच्या समोर आहे. तुला वेगळं वाटत नाही या घरात, वेगळं वाटत नाही तुला, म्हणित ना सखाराम बाइंडर, तू म्हणालास तसंच खरंच अजरामर कलाकृती आहे, खूप महत्त्वाचं नाटक आहे रंगभूमीवरचं आणि खूप मोठमोठ्या नटांनी ते पेललेलं आहे. निळूभाऊ लालनताई यांनी सखाराममध्ये कामं केली आहेत आणि ते अजरामर करून ठेवलेलं आहे. अशा प्रकारचं महत्त्वाचं नाटक करताना कुठेतरी एक तेंडुलकरांचे शब्द, त्यांची वाक्य, त्यांचे कॅरेक्टर पोचवणं लोकांना, कारण लोकांनी वाचलेलं आहे, लोकांना माहिती आहे, सो मला असं वाटतं की ते खूप महत्त्वाचं आहे आणि वेगळ्या अर्थाने हे शिवधनुष्य आहे असं मला वाटतं. तुला सांगतो मी, नवऱ्या इतकी नामर्द जमत आपण पाहिली नाही, पण नाही आपण पण वेळ प्रसंगी हाणतो ना दोन, आपण कबूल करतो पण थमत नाही म्हणून नाही. हा मृदुंग जसा तापवला का चांगला वाजतो ना तसा असत, म्हणजे आज हा मृदुंग मांडीवर आहे, उद्या वेळ आली तर असा उकेरण्यावर फेकून देऊ. त्यातला माणूस आवडतो मला की तो सखाराम प्रत्येक बाईला व्यवस्थित विल्हेवाट करतो, त्यातला आब, त्याचा रुबाब, त्याचा दरारा, त्याचं स्वच्छ असणं की मी असं आहे, सो या गोष्टी आवडतात. आजच्या नाट्यरंजनमध्ये सखाराम बाइंडर या नाटकाची झलक, सोबतच अभिनेत्री मुक्ता बर्वे, अभिनेता संदीप पाठक आणि संगीतकार राहुल रानडे यांच्याशी केलेली बातचीत आपण पाहिलीत. या नाटकाबद्दल आणखीन काही इंटरेस्टिंग माहिती किंवा यापूर्वी जर का आपण या दर्जेदार नाट्यकलाकृतीचा अनुभव घेतला असेल तर लिहा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. तसंच मराठी नाटकाबद्दलचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी पहा राजश्री मराठी. नमस्कार, मी मुक्ता बर्वे, सबस्क्राईब टू राजश्री मराठी.